मुंबईच्या वडाळा विभागातील बरकत अली नाक्यावर असलेल्या लहान टेकडीवर 3-3 मजली झोपडपट्टी उभी केलेली आहे. त्यातील प्रत्येक मजल्यावर परप्रांतीयांनी गारमेंटचा व्यवसाय सुरू करून त्या कपड्यांच्या चिंध्या वरून खाली टाकल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात त्या कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरते व विविध रोगांना आमंत्रण दिले जाते. खाली नाक्यावर वाहतूक पोलिसांची चौकी आहे. त्यावर चिंध्या व फाटक्या फडक्यांचे छप्पर बनलेले आहे. गारमेंटमध्ये काम करणारे कामगार तिसऱ्या मजल्यावरील मोकळ्या जागेत उघड्यावर आंघोळ करतात. त्यामुळे स्काय वॉकवरून जाणाऱ्या महिलांना खाली मान करून जावे लागते. बाजूला घनकचऱ्याची सुद्धा चौकी आहे. या संदर्भात मनपाकडे तक्रार करून सुद्धा कुणीच लक्ष देत नाहीत. सर्व संबंधित अधिकारी मनपा जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे कामे करत आहेत. नमस्कार. शिवनेव प्राणीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण उभे आहोत बरकत अली नाक्यावरील एका अशा ठिकाणी जिथे कचऱ्याचा ढीग आणि बऱ्याचशा माती दगड धोंड्यांचा ढीग त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, काही ठिकाणी कचरा इतका साचलेला आहे की त्याच्यात जर सिगरेटचा किंवा कशा थिनगी पडली तर आग लागू शकते. मॅडम, तुमचं नाव? माझं नाव विश्ववंदा चोडणेकर आहे. इथे इथेच हे अनधिकृत सगळं चाललेलं आहे, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला रहिवाशांना तर खूपच त्रास होतो याचा. येताना जाताना आम्हाला महिलांना तर खूपच लाज वाटते की इथे ते जे पुरुष राहतात ते अंडरवेअरवर वगैरे इथे आंघोळ करतात, तर आम्हाला खूपच त्याचा प्रॉब्लेम होतो येता जाता. आणि इथली नगरसेविका वगैरे आहेत, आमदार खासदार कोणच लक्ष देत नाही त्या ह्या गोष्टीकडे. किती प्रदूषण वगैरे होतं त्याचं त्यांना हेच नाही आहे बघत, लक्ष कोणच देत नाही आहे असं आहे. या स्थानिक नाही रहिवासी होत्या ज्या दररोज सकाळी कामावर जाताना ह्याच रस्त्यावरून जातात आणि जाताना अनवधानाने असं होतं की याही अनधिकृत जे बांधकाम केलेलं आहे, इथे जे अनधिकृत व्यवसाय आहेत गारमेंटचे, त्या गारमेंटमध्ये काम करणारे नोकरवर्ग उघड्यावर बाहेर आंघोळ करत असतात आणि त्या केलेल्या आंघोळीमुळे करतानाच्या आंघोळीमुळे महिलांना तिथून जाणं येणं किंवा चालणंसुद्धा अशक्य होतं, असं एवढ्या अश्लील प्रकारे ते आंघोळ करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांनी काम केलेल्या या सगळ्या लखतरं बघताय, आपण चिंध्या बघताय, या चिंध्या पडून वाऱ्याने किंवा पावसाने खाली रस्त्यावर जाऊन लोकांना त्याचा त्रास होतो आणि आजूबाजूच्या याला कुजून ते त्याच्यावर डास निर्माण होऊन डेंग्यूसारखे महाभयंकर रोग पालवण्याची शक्यता आहे. आपण जास्तीत जास्त माहिती घेऊन करून घेणार आहोत. इथले एक सामाजिक कार्यकर्ते जे इथे नेहमीच कार्यरत असतात, चांगलं कार्य करतात, मनसेचे शाखाध्यक्ष इथे आलेले आहेत आपल्यासमोर. त्यांनी बऱ्याच वेळा कंप्लेंट करूनसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेने तिकडे लक्ष दिलेलं नाही. आपण त्यांच्याकडून जास्त जाणून घेणार आहोत यासंबंधीच्या काही समस्या. सर, तुमचं नाव? माझं नाव संजय वंशी रणदिवे. इथे नेमक्या काय अडचणी, हा कशामुळे कचरा साचला आहे आणि कशा पद्धतीने हा कचरा गेला, तुम्ही किती त्याच्यासाठी प्रयत्न केलात? मी याचे वारंवार महानगरपालिकेला तक्रार केलेली आहे, PWDला तक्रार केलेली आहे, कलेक्टरला तक्रार केली आहे, स्थानिक लोकप्रतिनिधीला तक्रार केली आहे आणि पोलिसांना पण तक्रार केलेली आहे. या ठिकाणी आपण जे बघताय अनधिकृत गारमेंट्स आहेत इथे 3-3 माळ्याचे, ज्याचा संपूर्ण कचरा, त्याची संपूर्ण ते कपड्याचे चिंध्या या सगळ्या खाली टाकतात आणि वरती जे बांगलादेशी लोक आहेत ते सिगरेट पिऊन जे खाली टाकतात ना, त्याच्यामुळे आग पण लागते अनेक वेळा. याबाबत फायर ब्रिगेडला पण आम्ही कल्पना दिलेली आहे, अनेक वेळा आग लागली आणि या सगळ्यांचं सांडपाणी जे आहे ना, खाली जी चौकी आहे वाहतूक पोलिसांची, त्या पोलिसांच्या चौकीमध्ये सगळं सांडपाणी जातं. त्यामुळे आता आमच्या पोलीस बांधवांना या ठिकाणी जेवायला बसायला जागा नाही आहे. ते बिचारे एकदा गोदरेज कंपनीमध्ये जेवायला जातात किंवा इथे रस्त्यावरती जेवायला बसतात, अशी परिस्थिती आहे. आणि याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे, सगळे दुर्लक्ष करतात. स्थानिक प्रतिनिधीला हे दिसत नाही आहे का की बाबा माझ्या विभागात अनधिकृत बांधकाम एवढे झालेले आहेत? महानगरपालिकेचे कर्मचारी तर कलेक्टरचे कर्मचारी या ठिकाणी येऊन जातात, कारवाई काय नाही आहे. तर आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एकच विनंती आहे की आमच्या पोलीस बांधवांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि अनुभव बांधकामावरती पण कारवाई झाली पाहिजे.
हे होते रणदिवे साहेब मनसेचे इथले शाखाध्यक्ष आहेत. त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आपण बघू शकता समोर एक पोलीस चौकी आहे, बाजूला घनकचऱ्याचं ऑफिस आहे. पोलीस चौकीवर जवळजवळ सगळाच कचरा पत्र्यांच्या ऐवजी छप्पराच्या ऐवजी कचऱ्याचं छप्पर झालेलं आहे आणि पोलिसांना तिथे बसणं अशक्य झाल्यामुळे पोलीस तिकडे जातात, तिकडूनही दुसरीकडे कुठेतरी जेवण करतात आणि ते बसण्याचं प्रयत्न करतात. साईडला बघू शकता आपण अनधिकृत बांधकाम 3-3, 4-4 मजली केलेलं आहे. याला कुणी कोण जबाबदार, याला कुणी परमिशन दिली, याला याच्या मागे कोणाचे हात आहेत, असं मनसे अधिकार या शाखाप्रमुखांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी इथे असलेल्या गारमेंटबद्दलही त्यांनी सगळीकडे कंप्लेंट केलेली आहे, पण कुठलाही अधिकारी अजूनपर्यंत त्यांच्या या कंप्लेंटची दखल घेत नाही. शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि बरकत अली दर्ग्याचा हा सगळा जो कचरा आहे तो पावसाळ्यात पण रस्त्यावर येतो, जोराचं वारं आलं तरी खाली रस्त्यावर येतो आणि नागरिकांना, वाहनांना आणि इथल्या पादचाऱ्यांना फार त्रास होतो. याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष लवकर घालून त्या संबंधात काहीतरी ठोस तोडगा किंवा ठोस उपाय काढावा एवढी त्या मनसे अधिकार कार्यकर्त्यांची आणि इथल्या जनतेची मागणी आहे. कॅमेरामन रवींद्र जाधवसह दत्ताराम दळवी, शिवनेर प्राईमसाठी बरकत अली, वडाळा. शिवनेर प्राईम टाईप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.